तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं पुन्हा कमळ फुलवलंय. उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकारचा झेंडा फडकलाय. योगी आदित्यनाथांच्या सरकारला समाजवादी पार्टीनं मोठं आव्हान दिलं होतं, पण समाजवादी पार्टीच्या सायकलची हवा मतदारांनी काढून घेतलीय. अर्थात समाजवादी पार्टीला 2017 केवळ 47 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळेला त्यांनी तब्बल 147 जागांवर आघाडी घेतली. तर भाजपनं पुन्हा सत्ता मिळवली असली तरी भाजपला किमान 60-65 जागा कमी मिळाल्यात. भाजपच्या सर्वच दिग्गजांनी विजयी आघाडी घेतली. गोरखपूर शहर मतदारसंघातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजयी आघाडी घेतली आहे, तर करहलमधून अखिलेश यादव यांनी विजयी आघाडी घेतलेली आहे. बिलकुल बचा नाही है कुछ शेष, आज संभालेंगे फिर बाबा उत्तर प्रदेश. तर भाजपच्या उत्तर प्रदेशातल्या विजयाची कारण काय आहेत बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. भाजपच्या विकास कामांना पसंती दिली असण्याची शक्यता आहे. भाजपलाच पुन्हा पसंती का दिलीय त्याची कारणं बघतोय. अयोध्या आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉरचा फायदा भाजपला झालाय. योगींची स्वच्छ प्रतिमा आणि कामांचा धडाका यामुळे हे यश मिळालंय. मोदी शहा यांचा करिश्मा सुद्धा अजूनही कायम आहे हे या यशातून दिसतंय. मोदींच्या प्रखर राष्ट्रवादाची जादू उत्तर प्रदेशात चालली आहे.